नमस्कार, होम मिनिस्टरच्या आजच्या भागामध्ये मी आदेश बांदेकर आपणा सगळ्यांचं मनापासून स्वागत करतो. राजेंद्र कॉम्प्लेक्स आनंद नगर दहिसर पूर्व इथल्या वहिनींना, नवे होणाऱ्या वहिनींना, म्हणजे आमच्या ताईला भेटणार आहोत, शोभना जावकर. चला तर मग जाऊया आणि भेटूया ताईला. सगळे वाट बघतायत, छान सोसायटी आहे. आनंद नगर परिसरात ताईला आणि ताईच्या भावी आयुष्यासाठी तिच्या घरात आनंद मिळू दे अशी सदिच्छा व्यक्त करून सुरुवात करूया आजच्या भागाला. काळजी करू नका, ऐका काय एवढं नको, त्यांना भरवा, बघू त्यांना भरवा, आम्हाला भरवा ठेवायचं नाही, भरवा सगळं अख्ख. ते संपलं की दुसरं द्या. नको, नमस्कार, धन्यवाद, थँक्यू. घ्या उखाणा घ्या. शिक्षा आणि मेहनतीने होतो माणसाचा विकास. होम मिनिस्टर आले समोर, हेमंतराव माझे आहेत छकास. चला माता, ही झकासची दोन तिकीट आहेत तुम्हाला. थँक्यू. झकास चित्रपट बघा आणि आनंद लुटा. आनंद नगर मध्ये तुम्हाला सांगतो किती थरथरते, कशाला घाबरताय, या ओळख करून सगळ्यांची. हे माझे मिस्टर, नमस्कार. हे माझ्या सासूबाई, नमस्कार. ही माझी आई, नमस्कार. आणि हा वहिणी आहेत, दोन आहे, ही बहीण आहे भाऊ आणि ही पण बहीण. आणि बाकी सगळं आनंद नगर परिवार. छान छान, चला सगळ्यांची ओळख झाली, आता गप्पांना सुरुवात करूया. नमस्कार. आवाज केवढा लहान का तुमचा? आवाज लहानच आहे माझा. पहिल्यापासून इथेच राहतात? बाबा काय करतात, आई काय करतात? वडील नाही आहेत माझे. बर. आणि आई आहे, बहीण आहे, भाऊ आहे. वडील जाऊन माझे 8 वर्ष झाली आणि आता आई आमचं सगळं संगोपन वगैरे करते. मग बाबा गेले तेव्हा किती वर्षाचे होता तुम्ही? तेव्हा मी साधारण 26-27 वर्षाची असते. बर. आणि मग तुमचं सगळे लाड कौतुक कोणी आईने? सगळं आईने पुरवलं. आईने. आणि भावंड किती? दोन भावंड, तीन भावंड आम्ही, एक भाऊ आणि आम्ही दोन बहिणी. तुम्ही सगळ्यात मोठ्या का? आम्ही मोठे. तुम्ही मोठे. हो. मग तुम्ही खूप दंगा दादागिरी करायचा? नाही नाही, दादागिरी असं नाहीये. मग पण मी आईला थोडस हेल्प करून वगैरे सगळं करायचं. कुठे भेटलं, लग्न कधी ठरलं? लग्न 19 तारखेला आहे आणि ठरलं म्हणजे त्यांच्या आईंनी मला फोन केलेला. आईंनी? सासूबाईंनी. सासूबाईंनी फोन केला? सासूबाईंनी फोन केला. काय म्हणून? की तुला लग्नामध्ये इंटरेस्ट आहे का वगैरे. लग्नामध्ये म्हणजे काय, जेवण वाढलं? नाही. कशात इंटरेस्ट? लग्न करण्यामध्ये इंटरेस्ट आहे का? मग मी हो म्हटलं की ठीक आहे, मग बघण्याचा वगैरे प्रोग्राम झाला. आणि मग दहिसर बघितलं? दहिसर नाही. काय बघण्याचा कार्यक्रम होता? आम्ही एकमेकांना बघितलं असं, म्हणजे तुम्ही आणि सासूबाई? सासूबाई, मिस्टर. अरे वा, ते पण आले का? ते पण. कधी आले होते बघायला? इथे नाही, आम्ही दादरला भेटलेलो आणि मग तिथे भेटून मग आमची बोलणी झाली. पुढची जी काय करतात मिस्टर? मिस्टर सेल्स मॅनेजर, एरिया सेल्स मॅनेजर. आणि मग ते तुम्हाला भेटले दादरला? किती महिन्यापूर्वी भेटले? 8 महिन्यापूर्वी. मग 8 महिने एकदाच भेटले? तसं नाही, म्हणजे मध्ये मध्ये आम्ही असं काय विचारलं की ठसका का लागतो? हा, मध्ये मध्ये काय नाही, मध्ये मध्ये भेटतो आम्ही. भेटतो? कुठे आहेत ते, आलेत का? हो आले मिस्टर. हो आलेत. आलेत? मग सुरुवातीला होते ते मी बघितलेत. आलेत काय सांगता मला, बरं बोलवा त्यांना. बोलवा ना. बघितलं, बोलवायचं म्हटलं ठसका. ठसक्याचं काहीतरी वेगळं आहे, जरा मला आता ऑब्झर्व केलं पाहिजे नेमका कधी कधी ठसका लागतो, तुम्ही लक्ष ठेवा. या. नमस्कार. नमस्कार. या बसा, ठसका बंद होईल बघा आता. बिलकुल, बसतो समोर. ना होणारच नक्कीच होणार, समोर बसलो ना. समोर बसल्यामुळे ठसका लागत होता? नाही आता नाही होणार. नाही आता होणार लागणार, आता तुम्हाला ठसके सुरू होतील. बरं, कसा आहे स्वभाव त्यांचा? स्वभाव खूप चांगला आहे. म्हणजे कसा काय? प्रेमळ आहेत, शिवाय समजून थोडंफार घेतात. कोणाला? मला समजून घेतात, कारण मी थोडी चिडचिडी आहे ना म्हणून. काय सांगता बघा, अजूनही विचार करा. यांचा कसा स्वभाव आहे? एकदम प्रेमळ, चांगला आहे.
मला जसा पाहिजे होता तसा शोभलेला आहे, त्याच्यामुळेच मी मागणं घातलं माझ्या. अरे वा, येस, काय जादूच केली आहे तुम्ही 8 महिन्यात. हो ना, झाली आता लग्नाची तयारी सगळी? झाली झाली. बरं, मग आता मला सांगा, तुमच्यासाठी एक खेळ खेळायचा आता दोघांनी मिळून. काय खेळ खेळाल? गाण्याच्या भेंड्या. हां, तुम्ही एक गाणं गायचं, शेवटच्या अक्षरावरून त्यांनी गायचं. हां, आणि गाण्यात प्रेम पाहिजे. प्रेम पाहिजे? हा, प्रेम म्हणजे ते गाणं. हे बघा, तुम्ही गा, मी त्याच्यात कसा प्रेम निघतं ते मी अर्थ काढतो. हां, तुम्हाला अक्षर आहे स? मला वाटलेलं आपण दुसरा गेम खेळू. ठसका म्हटलं की वेळ सुरू झाली असं नाही. हाच आता हाच मुलगी दाखवण्याचा कार्यक्रम सुरू आहे, आवाज चेक करायचा आहे. हा, स न. दुसरा गेम पण बरा आहे ना, मला ठसका आवडलाय. मला गाडी वरून नाच रे म्हणून त्यांना बघा. एक छोटासा खेळ आहे, हाच खेळ आहे लग्नानिमित्त. न, मी लग्नाला यायला पाहिजे ना? नाही यायचं. नक्की यायचं. मग हे न पसरू आधी गाणं गातो. न. नाच रे मोरा आंब्याच्या वनात, नाच रे मोरा नाच, नाच रे मोरा आंब्याच्या वनात, नाच रे मोरा, नाच रे मोरा आंब्याच्या वनात. म्हणजे बॅटरी घालून चार्ज केला तरी मोर असाच बसेल. चांद को क्या मालूम, चांदता है तुझे कोई चकोर. रमया बतावया, रमया बतावया, मैंने दिल तुझको दिया, मैंने दिल तुझको प्रेम है बोली तो. रमया बतावया, रमया बतावया, यारी है ईमान मेरा, यार मेरी जिंदगी. प्रेम है जिंदगी. ग. गुमनाम है कोई नको, हे नको. का? खूपच मला नजरेसमोर आलं की तुम्ही अशी ती मेणबत्ती घेऊन फिरता आणि हे कावरे बावरे होऊन फिरताय तिकडनं तिकडे. काय गाणं शोधलं? प्रेम आहे, पण त्याच्यात पण प्रेम आहे. मेणबत्तीशी असणार प्रेम. पहिलं फक्त जरा प्रेमाचा प्रॉब्लेम झाला. नाच रे मोरा आंब्याच्या वनात, पण छान गायलात. हा, ही गंमत होती. अभिनंदन तुमचं. आणि काय बोलायचंय तुम्हाला एकमेकांबद्दल? नाही, जे बोलायचं होतं ते बोलून झालेलं. 6 महिन्यात खूप बोललेलं तसं पण. हो, आता 6 महिने तुम्ही बोललात की नाही? 19 जानेवारी नंतर आयुष्यभर तुम्हाला ऐकायचं आहे. आता बोलून घेतलेलं.